राज्याचे सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री दिलीप कांबळे यांची लातूरमधल्या एका कार्यक्रमामध्ये जीप चांगलीच घसरली. राज्य सरकारला बदनाम करणाऱ्यांकरता त्यांनी शिवराळ भाषा वापरली. लातूरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाचा लोकार्पण सोहळा पार पडला. राज्याचे कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर आणि सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री दिलीप कांबळे यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती. यावेळी झालेल्या भाषणात राज्यमंत्री दिलीप कांबळे यांचा तोल ढळला. विरोधी पक्षातले काही जण सरकार विरोधात घोषणाबाजी करतायत, त्यांनी आपल्या समोर घोषणा द्याव्यात, आपण त्यांचं मुस्काट फोडू, असा दमच दिलीप कांबळे यांनी भरला. एवढ्यावरच न थांबता जातीवाचक विधानही त्यांनी केलं. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांच्या तालमीत तयार झालेला कार्यकर्ते मी म्हणून आवडत काही कोले कुत्रे काहीतरी करतात पाठीमागा आंदोलन हे कर. या राज्यातल्या दलालांची दलाली बंद झाल्यामुळे काही जण शासनाला बदनाम करण्यासाठी आंदोलन करतात. काल सर एवढं चांगला कार्यक्रम झाला या राज्यातल्या या जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मानाचा कार्यक्रम झाल्यानंतर काय जणांनी मागे म्हणे आम्ही निघून गेलो घोषणा दिल्या. अरे हिंमत असेल तर माझ्या समोर घोषणा द्यायची आहे त्यांना मुस्काळ रंगवलं असतं सगळं. मी विचारली ते मी काय ब्राह्मण आहे काय पाहिलं झालं तुम्ही राजकारण दलालांचं झालं. हे सरकार सर्व प्रकारच्या दलालांच्या विरोधात आहे. दरम्यान होळी असल्यामुळे दिलीप कांबळे यांचं विधान कोणी मनावर घेऊ नये अशी सारवासारव कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केली. भाषण ऐकल्यानंतर मला वाटलं की निलंगेचा एवढ्या लवकर साईड इफेक्ट कसा आला. आणि आज होळी काही जरी म्हटलं तर मनावर नाही. फडणवीस सरकारमध्ये सामाजिक न्याय या महत्वाच्या खात्याची जबाबदारी राज्यमंत्री दिलीप कांबळे सांभाळत आहेत, मात्र सामाजिक भान विसरून जातीवाचक आणि शिवराळ भाषेत बोलल्यामुळे झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.